दोन वर्षापासून बंद असणारी सैन्य भरती लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. काटवण खंडोबा येथील महात्मा फुले घरकुल वसाहतीतील रहिवाशांना हक्काच्या नागरिक सोयी सुविधा उपलब्ध करून द्या, अन्यथा मैल मिश्रित पाण्याने मनपाच्या आयुक्तांना आंघोळ घालण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलाय. काटवण खंडोबा येथील महात्मा फुले घरकुल वसाहतीतील रहिवाशांना हक्काच्या नागरिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, शहर जिल्हाध्यक्ष संजय जगताप, जिल्हा युवा सचिव विशाल साबळे, महिला आघाडी तृप्ती सरोदे, शीतल शिरोळे, फिरोज पठाण, भाऊ साळवे, नयन अल्लाट, शुभम ससाने, प्रवीण औरे आदी उपस्थित होते. झोपडपट्टीतील कुटुंबांना चांगलं राहता यावं म्हणून शासनानं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजना पुढाकार घेऊन घरकुल योजना अंमलात आणली. त्याप्रमाणे कोटी येथील झोपडपट्टीतील अनेक परिवारांना काटवण खंडोबा येथे महात्मा फुले वसाहत या ठिकाणी घरकुल दिलं, पण वेळोवेळी साफसफाई आणि इतर जबाबदाऱ्या महापालिकेच्या आहेत ते बहुधा पालिका प्रशासन विसरलं असावं. या ठिकाणी नाला साफसफाई होत नाहीये, मैल मिश्रण पाणी पिण्यासाठी येतं, सेफ्टिक टँक नाहीत, शौचालयाची सर्व घाण शेजारच्या मोकळ्या जागेमध्ये सोडली आहे, त्याची दुर्गंधी पसरल्यामुळे तेथील रहिवाशांना राहणं कठीण झालंय. तसेच अहमदनगर महानगरपालिकामधील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेचा निधी प्राप्त पालिकेला होतो, त्याचा विनायोग योग्य हवा. तत्कालीन महापौर यांनी पालिकेतील असक्षम अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेचा फायदा या वंचित घटकांना झाला पाहिजे होता आणि तो झालेला दिसून येत नाहीये. त्याकरिता आपण स्वतः जातीनं लक्ष घालून वंचित घटकांना त्यांच्या हक्काच्या नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जर ही कामे झाली नाही तर मनपा आयुक्तांना मैल मिश्रित पाण्यानं आंघोळ घालण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आलाय. जितकी वाईट परिस्थिती आहे, सगळ्या रस्त्यावर जर तिथं जाऊन पाहिलं ना तर बस रस्त्यावर जायला यायला सुद्धा जागा नाही. सगळ्या रस्त्यावर गाळ आलेला आहे, सगळ्या नाल्या पूर्ण भरलेल्या आहेत. आम्हाला जो लेणीचा खड्डा होता तो पूर्ण भरलेला आहे. 350 घरं आहेत, तिथं 1 वर्षाला सुद्धा उपसा होत नाही पाण्याचा, त्याच्यामुळे सगळं सांडासांमध्ये पाणी भरलेलं आहे. आदित्य वाईट परिस्थिती आहे, पुण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा सगळं मिक्स झालं आणि आम्ही 2 वर्षापासून वारंवार आज तिसरी चौथी वेळ आहे माझी पालिकेत यायची, पण आजपर्यंत त्यांनी काही हे केलेलं नाही आहे. कुणी आलेलं बी नाही आहे, पाहिलेलं बी नाही आहे. परिस्थिती खूप वाईट आहे. 1 महिन्यापासून लोक इतके आजारी पडत आहेत, त्याचं काही हिशोबच नाही. लाईटींची व्यवस्था पण नाही, लाईट वगैरे रस्त्याला आतमध्ये जर पाहिलं जायचं रोडला तर पूर्ण ब्लॅक आहे, ब्लॅकआउट आहे पूर्ण. रात्रीच्या अजिबात आतमध्ये येण्या जाण्याच्या रस्त्याला एक पण लाईट नाही आहे. संजय नगरपासून तर महात्मा फुले वसाहतीपर्यंत एकही लाईट लावलेली नाही आहे. आज वारंवार आम्ही यांच्याकडं येतो सारखे अर्ज देतो आहेत. आता पाहू इथून पुढं 8 दिवसाचा टायमिंग दिलेला आहे, तेवढ्यात जर नाही झालं पुढचं वंचित बहुजन आघाडीची आमची माणसं पुढं काय करतील, ते काय करायचं ते ठरवतील. आंदोलन तर दिलेलंच आहे त्यांना, लिहून आजच दिलेलं होतं. मागे 1 महिन्यापूर्वी अर्ज पण दिला होता. बोला. वंचित बहुजन आघाडी अहमदनगर शहराच्या वतीने आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो. महात्मा फुले वसाहतीच्या काटून खंडोबातील महात्मा फुले वसाहतीच्या दुरावस्थेसंदर्भात आज या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे. काटून खंडोबा येथील जे महात्मा फुले वसाहत आहे ती झोपडपट्टीतील काही लोक राहत होती, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी ही महात्मा फुले वसाहत तयार करण्यात आली होती. परंतु आज प्रशासनाच्या इतक्या नाकर्तेपणामुळे की या लोकांना म्हणजे पूर्वी जे झोपडपट्टीत राहत होते हे चांगलं होतं असं वाटायला लागलेलं आहे. कारण की चांगल्या एरियामध्ये राहिल्या जाऊन सुद्धा पालिका यांच्याकडे कुठल्या प्रकारचं लक्ष देत नाही, यांच्याकडे ड्रेनेज नाही, प्यायच्या पाण्यामध्ये मैला मिश्रित पाणी येत आहे आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका झाला. तर आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेटम या ठिकाणी आयुक्त साहेबांना दिलेला आहे. जर 8 दिवसामध्ये आम्ही केलेल्या मागण्यांवर जर कारवाई नाही झाली तर पुढच्या वेळेला आम्ही ज्यावेळेस येऊ इथं त्यावेळेस जे मैला मिश्रित पाणी ह्या लोकांना पिण्यासाठी येतं त्या पाण्याने 21 तारखेला आयुक्तांना त्या मैला मिश्रित पाण्याने आंघोळ घालण्याचा या ठिकाणी इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आलेला आहे. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज 24 अहमदनगर.
राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।